नमस्कार मित्रांनो ई e लर्निंग एज्युकेशन चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सराव संच दोन पॉईंट एक भाग दोन ज्यांनी या व्हिडिओचा पहिला भाग बघितला नसेल तर या व्हिडिओचा पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तिथे तुम्ही पाहू शकता तर चला वेळ न घालवता पुढील उदाहरणे सोडवूया प्रश्न क्रमांक चार समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा तर इथे आपल्याला वर्ग समीकरणासमोर चलाच्या काही किमती दिलेल्या आहेत ते दिलेल्या समीकरणाचे मुळे आहेत की नाही ते ठरवायचे आहे उदाहरण क्रमांक एक समीकरण एक्सचा वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य आणि एक्स या चलाची किंमत दिलेली आहे एक्स बरोबर एक कामा वजा एक जेव्हा दिलेल्या चलाची किंमत समीकरणात ठेवून समीकरणाच्या दोन्ही बाजू म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू हे सारखी येते तेव्हा दिलेल्या चलाची किंमत त्या समीकरणाची मूळ असते तर चला उकल बघूया एक्सचा वर्ग, एक 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 वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य या समीकरणात एक्स बरोबर एक ही किंमत ठेवून आपल्याला मिळेल एकचा वर्ग अधिक चार गुन्हेला कंसात एक वजा पाच बरोबर शून्य तर हे होईल एक अधिक चार वजा पाच बरोबर शून्य म्हणजेच पाच वजा पाच बरोबर शून्य पाच वजा पाच म्हणजे शून्य बरोबर शून्य तर इथे समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू हे सारखी आहे म्हणून एक्सबरोबर एक ही किंमत दिलेल्या चलाच्या समीकरणाची मूळ आहे तसेच आता एक्सचा वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य या समीकरणात एक्स बरोबर वजा एक ही किंमत ठेवू आपल्याला इथे मिळेल वजा एकचा वर्ग अधिक चार गुन्हिला कंसात वजा एक वजा पाच बरोबर शून्य तर हे होईल एक वजा चार वजा पाच बरोबर शून्य म्हणजेच एक वजा नऊ बरोबर शून्य एक वजा नऊ म्हणजे वजा आठ बरोबर शून्य तर इथे तुम्ही पाहू शकता समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू ही सारखी नाही म्हणून एक्स बरोबर वजा एक ही किंमत दिलेल्या चलाच्या समीकरणाची मूळ नाही उदाहरण क्रमांक दोन दोन्हींचा वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य आणि इथे एम या चलाची किंमत दिलेली आहे दोन कमा पाच शेत दोन तर चला उकल बघूया दोन्हींचा वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य या समीकरणात एम बरोबर दोन ही किंमत ठेवून आपल्याला इथे मिळेल दोन गुणिला कोणसात दोनचा वर्ग वजा पाच गुणिला कोणसा दोन बरोबर शून्य म्हणजेच दोन गुणिला चार वजा दहा बरोबर शून्य तर इथे होईल आठ वजा दहा बरोबर शून्य आठ वजा दहा म्हणजे वजा दोन बरोबर बर शून्य तरी ते तुम्ही पाहू शकता डावी बाजू आणि उजवी बाजू हे सारखी नाही म्हणून एम बरोबर बर दोन ही किंमत दिलेल्या चलाच्या समीकरणाची मूळ नाही तसेच आता दोन एमचा वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य या समीकरणात एम बरोबर पाचशे दोन ही किंमत ठेवून आपल्याला इथे मिळेल दोन गुणिला कनसात पाचशे दोनचा वर्ग वजा पाच गुणिला कनसात पाचशे दोन बरोबर शून्य तर हे होईल दोन गुणीला पंचवीस छेद चार वजा पंचवीस छेद बर दोन बरोबर शून्य दोनचा चारमध्ये दोन वेळा भाग जातो तर आपल्याला इथे मिळेल पंचवीस छेद दोन वजा पंचवीस छेद दोन बरोबर शून्य पंचवीस छेद दोनमधून पंचवीस छेद दोन वजा केल्यास आपल्याला इथे मिळेल शून्य म्हणजे शून्य बरोबर शून्य तरी ते डावी बाजू आणि उजवी बाजू हे सारखी आहे म्हणून एम बरोबर पाच छेद दोन ही किंमत दिलेल्या चलाच्या समीकरणाची मूळ आहे प्रश्न क्रमांक पाच जर एक्स बरोबर तीन हे के एक्सचा वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर केची किंमत किती ते इथे काढायची आहे तर चला उकल बघूया के एक्सचा एक 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 वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ बरोबर तीन आहे म्हणून एक्स बरोबर तीन ही किंमत दिलेल्या वर्ग समीकरणात ठेवू म्हणजेच आपल्याला इथे मिळेल के गुणिला कोणसात तीनचा वर्ग वजा दहा गुणिला कोणसात तीन अधिक तीन बरोबर शून्य तर हे होईल के गुणिला कोणसात नऊ वजा तीस अधिक तीन बरोबर शून्य म्हणजेच नऊ के वजा सत्तावीस बरोबर शून्य वजा सत्तावीसला उजव्या बाजूला नेल्यास आपल्याला ने मिळेल नऊ के बरोबर सत्तावीस म्हणजेच के बरोबर सत्तावीस छेद नऊ नऊ ने सत्तावीस हा तीन वेळा कटेल म्हणजेच के बरोबर मिळेल तीन तर इथे केची किंमत मिळाली आहे तीन प्रश्न क्रमांक सहा पाच एमचा वर्ग वजा दहा एक अधिक तीन बरोबर शून्य या वर्गसमीकरणाचे एक मूळ वजा सात छेद पाच असेल तर केची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तर आपल्याला इथे दिलेल्या प्रश्नाची उकल काही रिकाम्या चौकटीत दिलेला आहे त्या रिकाम्या चौकटी आपल्याला इथे भरायचे आहे तर चला उकल बघूया पाच वर्ग अधिक दोन एम अधिक के बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ वजा सात छेद पाच आहे म्हणजेच पहिल्या चौकटीत येईल वजा सात छेत पाच तसेच एम बरोबर इथे येईल वजा सात छेत पाच तर आपल्याला इथे एमच्या ठिकाणी वजा सात छेत पाच ठेवायचे आहे म्हणजेच या चौकटीत येईल वजा सात छेत पाच आणि या चौकटीतसुद्धा येईल वजा सात छेद पाच वजा सातचा वर्ग एकोणपन्नास आणि पाचचा वर्ग पंचवीस म्हणजेच आपल्याला इथे मिळेल पाच गुणीला एकोणपन्नास छेद पंचवीस पाचचा पंचवीसमध्ये पाच वेळा भाग जातो म्हणजेच आपल्याला इथे मिळेल एकोणपन्नास छेद पाच तर या चौकटीत येईल एकोणपन्नास छेद पाच आणि दोन गुण्हेला वजा सात छेत पाच म्हणजेच वजा चौदा छेद पाच तर या चौकटीत येईल वजा चौदा छेद पाच तर इथे दोघांचा छेद पाच हा सारखा असल्यामुळे आपल्याला याची सरळ बेरीज करता येईल म्हणजेच एकोणपन्नास वजा चौदा छेत पाच हे होईल बरोबर पस्तीस छेद पाच पाचने पस्तीस हा सात वेळा कटेल तर आपल्याला या चौकटीत मिळेल सात म्हणजेच सात अधिक के बरोबर शून्य या सातला समीकरणाच्या उजव्या बाजूला नेल्यास आपल्याला मिळेल वजा सात म्हणजेच के बरोबर वजा सात तर मित्रांनो अशा प्रकारे वर्ग समीकरणाचे सराव संच दोन पॉईंट एक सोडवायचे होते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलमध्ये पहिल्यांदा आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहण्याकरता खूप खूप धन्यवाद